आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता असून बेळगाव येथे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला असताना मला बेळगावात बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातो आहे असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 2 दिवसांपूर्वी केला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 30 मार्च 2018 रोजी संजय राऊत यांनी बेळगावात एक भाषण केले होते. हे भाषण प्रक्षोभक होते असा आरोप कर्नाटक पोलिसांनी केला आहे. त्यावरून राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान या प्रकरणी संजय राऊत यांना बेळगाव कोर्टानं आज समन्स बजावलं असून त्यांना 7 फेब्रुवारीला बेळगाव न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. व्यक्तिगत कारणामुळे आज उपस्थित राहू शकत नसल्याचं संजय राऊत यांनी आपल्या वकिलांमार्फत बेळगाव न्यायालयाला कळवलं आहे. त्यानंतर पुढची तारीख देण्याची विनंती वकिलांनी न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायालयाने 7 फेब्रुवारी ही पुढील तारीख दिली आहे. आज 1 डिसेंबरला संजय राऊत यांना बेळगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता संजय राऊत यांना 7 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.